विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्यासोबत आहेत. चक्रता आलेलो होतो, दर्शन घेतलं, अतिशय उत्तम प्रकारचा देखावा. 121 वर्ष, 131 वर्ष, 131 इतकी वर्ष या मंडळाला झालेली आहे. आणि दरवर्षी यांचे आधी 2 वर्ष कोरोनाच्यामुळे देखावे करता आले नाही, कोणालाच करता आले नाही, परंतु दरवर्षी यांचा देखावा खूप सुंदर देखावा असतो. आणि पुणेकर पण देखील प्रचंड प्रतिसाद देतात, बाहेरचे लोक देखील गणेश भक्त येऊन तिथं प्रतिसाद देतात. मी पण खूप ऐकलेलं होतं, मी ज्यावेळेस आपण समारोप करतो म्हणजे गणपतीचं विसर्जन करण्याच्या दिवशी आपण त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतो, त्याच्या आधी मी येऊन या महत्वाच्या गणरायाच्या दर्शनाच्या करता. विसर्जनाला महापौर किंवा पालकमंत्री नाहीत आणि मग हा आता काही बिघडत नाही, त्याच्यामध्ये काय आता कुणामुळे घडलं उभ्या महाराष्ट्राला माहितीये. हे सरकार पालकमंत्रीच नेमत नाही तर करायचं काय? अतिवृष्टी सगळीकडे आहे, यावर काय? अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये अजूनही शेतकरी आत्महत्या करतात, त्यांना विश्वास वाटत नाही की आपल्याला काही मदत मिळणार आहे. खरं तर ही मदत तातडीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सरकारने केलं पाहिजे आणि यंत्रणेने तेवढं ऍक्टिव्हपणे हललं पाहिजे. मुख्यमंत्री पुण्यात आल्यानंतर सगळीकडे दर्शनाचा सपाटा होता, तुम्ही म्हणालात की नुसतेच दर्शन घेतात काम करतात लोकांची प्रतिक्रिया. मी मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काही बोललेलं नव्हतो. उगेच तुम्ही चॅनलवाले माझ्या नावावर काही खपू नका. त्याच्या संदर्भामध्ये प्रत्येकाला आपापलं दर्शन घेण्याचा अधिकार आहे. ज्या संदर्भानं दसरा मेळाव्याचा प्रश्न उपस्थित झाला, यावरून कशा पद्धतीने हे सगळं? दसरा मेळाव्याच्या बद्दल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ते हयात असतानाच सांगितलेलं होतं की इथून पुढे शिवसेनेचं नेतृत्व हे उद्धव ठाकरे साहेब करतील. आणि शिवाजी पार्कच्या मैदानामध्येच तसं सांगितलेलं मी देखील ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे शिवसैनिकांच्या मनामध्ये, सर्वसामान्य जो शिवसैनिक आहे त्याच्या मनामध्ये तीच भावना आहे असं माझं वैयक्तिक स्वतः. सुप्रीम कोर्ट जो निकाल द्यायला उशीर करतोय, सुप्रीम कोर्टाच्या बद्दल आपल्यासारखे म्हणजे माझ्यासारख्यांनी बोलणं उचित नाही. ती न्याय व्यवस्था आहे, तो त्यांचा अधिकार आहे कुठला निकाल कधी द्यावा ते. परंतु सगळेजण अपेक्षा करतायत की लवकरात लवकर ह्याबद्दलचा जो काही त्यांना योग्य वाटतो, काय त्यांना त्याच्या संदर्भातला सर्वस्व अधिकार घटनेने, कायद्याने, संविधानाने दिलेला आहे, त्या अधिकाराचा वापर करून लवकरच ह्या संदर्भातलं चित्र स्पष्ट झालं तर सगळ्यांच्या मध्ये समाधान सगळ्यांना वाटेल. बारामती मिशनची चर्चा चालू आहे, त्यात तुम्हाला काय वाटतं? काय नाही, मला काही वाटत नाही. भाजपचे तुम्ही अशा प्रकारे मजाच नाही? मजा आम्ही कशाला कुणाची मजा घेतो? आम्ही आमचं काम करत असतो. आज आम्ही काम करत नाही, सत्ता येते सत्ता जाते, आम्ही सतत काम करत असतो. आणि काम करणं कुठली काय म्हणून? मी जरी इथे सगळं असलो तरी मला त्यांनी दुसरा मतदारसंघ सांगावा जिथे मी सुप्रियाला उभं केलं. नाही नाही, ह्याच्यामध्ये मी काल ते गमतीने म्हणलं, आम्हाला काही दुसऱ्या मतदारसंघाची गरज नाही. बारामतीकरांचं आमचं नातं फार वेगळं आहे. एक परिवार म्हणून आम्ही एकमेकाला आधार देत असतो आणि ते शेवटपर्यंत आधार देतील याची मला खात्री. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वेगवेगळ्या विषयांवर सखोलपणे त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरा पर्सन आदर्श कटके सह मी ज्ञानेश्वर हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.